निश्चितपणानं आपल्या TV9 मराठीने ज्या वेळेला कोल आपल्या याच्यावर एक्झिट कोल दाखवलेला, त्यावेळेला देखील मी आपल्याला असं म्हणालो होतो की 32 ते 35 पर्यंत महाविकास आघाडी ही जाईल लोकसभेला, आणि आपण बघतोय की 30 महाविकास आघाडी विशाल पाटील हे 31 आणि अमोल किर्तीकरांचं तर एकदम फार फरकानं गोंधळ करून शीट घातलंय. 32 जागांनी शशिकांत शिंदेसाहेबांचं जे काही सीट होतं ते 31,000 गेलं, तिथं आम्हाला पिपाणीला 37,000 मतं पडली. जर आपण तसं बघितलं तर 33-34 जागा ह्या महाराष्ट्रातल्या जनतेने महाविकास आघाडीला दिल्या. आता जे आपण सांगताय हे लोकसभेच्या निवडणुकीवरून सांगताय, पण निखिलाजी मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो हा अति आत्मविश्वास नाही, तर भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं राजकारण महाराष्ट्रात केलं, ज्या पद्धतीनं पक्ष चोरले, त्या सगळ्याचा जो राग आहे तो महाराष्ट्राच्या जनतेमध्ये, आणि महाविकास आघाडी ही विधानसभेला हे 190 ते 210 याच्या दरम्यान राहील. कारण आता जे मतं झालेत ते मोदी साहेबांच्यामुळे तरी यांना सन्मानजनक मतं झाली, पण ज्यावेळेला ही राज्याची निवडणूक असेल त्यावेळेला राज्याचे जे प्रश्न आहेत, राज्यातले जे वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प आहे, टाटा एअरबस सारखा प्रकल्प आहे, सॅफ्रॉन सारखा प्रकल्प आहे, की 190 ते 210 हा तुमचा आकडा तुम्ही या ठिकाणी सांगताय. अमोल मिटकरी ह्या सगळ्या तो रोज देखील आपल्याला बघायला उद्याच्या 190 ते 210 हा आकडा असेल. आमचाही आकडा त्यांनी इथे कमी दाखवलाय. असं आहे की आज TV9 जो या ठिकाणी विधानसभेचा पोल तुम्ही दाखवत आहात, आता एक गोष्ट लक्षात घ्या, विरोधकांनी लोकसभेमध्ये महायुतीच्या विरुद्ध इतका नॅरेटिव्ह सेट केला, त्यात संविधानाच्या बद्दल असेल, अल्पसंख्याक समाजाबद्दल असेल, तरी सुद्धा एकूण निकालाची टक्केवारी बघितली तर महायुतीच्या बाजूला 43.30% लोकांनी त्या ठिकाणी कौल दिला, आणि महाविकास आघाडीचं पर्सेंटेज राहिले 43.90%, म्हणजे 0.7% फरक आहे. आता प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं महायुतीच्या बाबत यांनी पेरण्या केल्या, आणि आता हा जो पोल तुम्ही दाखवताय, पोल एक्झिट पोल सुद्धा पूर्वीचे झाले, त्यातही बऱ्यापैकी फेरबदल झाले, त्याच्यामुळे लोकसभेच्या निवडणुका वेगळ्या, विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या, लोकसभेचे मुद्दे वेगळे. आम्हाला फटका बसला का महायुतीला? तर नक्कीच बसला, पण यावर तिन्ही पक्ष एकत्रित आत्मचिंतन करून येणाऱ्या विधानसभेला, म्हणजे आता जे हुरळून जात आहेत ना की आता अख्ख्या महाराष्ट्रात 288 पैकी 288 जागाच महाविकास आघाडीच्या येतील, हे जे अर्ध्या अळकुंडानं पिवळे होऊन जे नाचत आहेत, ते मला असं वाटतं की महायुतीने यावर चिंतन केलंय आणि नक्कीच तुम्हाला वेगळं चित्र आणि तुमचा पोल हा बदलला तुम्हाला विधानसभेच्या वेळी दिसेल, यात माझ्या मनात शंका नाही.